स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यात स्वराज्य महोत्सव अंतर्गत बुधवारी समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम सकाळी 11:01 या कालावधीत एकाच वेळी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी राबवण्यात आला. प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका हद्दीमध्ये हा कार्यक्रम यशस्वीपणे राबवण्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात सर्वत्र स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या अंतर्गतच महाराष्ट्र शासनाच्या वतीनं 9 ते 17 ऑगस्ट दरम्यान स्वराज्य महोत्सव उपक्रम राबवला जात आहे. यामध्ये घरोघरी तिरंगा रॅली, फाळणी वेदना स्मृती दिनानिमित्त प्रदर्शन या विविध कार्यक्रमांचं आयोजन महापालिकेच्या वतीने करण्यात आलंय. त्याअंतर्गत बुधवारी समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम सकाळी 11:01 या 1 मिनिटांमध्ये एकाच वेळी पनवेल महापालिका कार्यक्षेत्रातील महापालिका मुख्यालय, चारही प्रभागातील मॉल्स, शाळा, महाविद्यालय, बाजारपेठा, मंदिरं अशा विविध ठिकाणी राबवण्यात आला. यासाठी महापालिकेच्या वतीने अधिकारी कर्मचारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. दरम्यान ओरियन मॉल येथे झालेल्या समूह गायनावेळी प्रशासक तथा आयुक्त गणेश देशमुख, उपायुक्त श्री विठ्ठल डाके, तहसीलदार विजय तळेकर, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, ओरियन मॉलचे मंगेश परुळेकर तसंच मॉलमध्ये असलेले नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या उपक्रमात सहभाग नोंदवला. पनवेलमधील पालिका मुख्यालय, वडाळे तलाव, साईबाबा मंदिर, MGM रुग्णालय, कामोठे, चारही प्रभागातील डिमार्ट, बाजारपेठा, खारघरमधील लिटल वर्ल्ड मॉल, चौक, सोसायट्या अशा अनेक ठिकाणी नागरिकांनी 11 वाजता राष्ट्रगीत गायलं. तसंच स्वच्छता कर्मचाऱ्यांनी घंटागाडी ज्या ज्या ठिकाणी उभी आहे अशा 80 ठिकाणी नागरिकांना एकत्रित करून समूह राष्ट्रगीत गायन उपक्रमामध्ये सहभाग घेतला. अशा पद्धतीनं महापालिकेच्या माध्यमातून जवळपास 100 हून अधिक ठिकाणी समूह राष्ट्रगीत गायन उपक्रम राबवण्यात आला. तर महापालिका क्षेत्रातील प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, पदवी महाविद्यालय अशा सुमारे 250 शालेय संस्थांच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला. आज 17 तारखेला सकाळी 11 वाजता आपल्याला सर्वांना नागरिकांसमवेत सामूहिक राष्ट्रगीत गायन करायचं होतं. त्याचा कार्यक्रम अत्यंत उत्साहामध्ये ओरियन मॉल पनवेल येथे पार पडलेला आहे. एक पब्लिक प्लेसमध्ये जाऊन राष्ट्रगीत म्हणावं या भावनेनं या ठिकाणी मी आयुक्त म्हणून, त्याचबरोबर आमचे तालुक्याचे तहसीलदार स्वतः एक तहसीलदार म्हणून शासनाच्या वतीनं आणि महापालिकेचे उपायुक्त, शहर अभियंता, सर्व अधिकारी, त्याचबरोबर या भागातले आपले दैनिक वृत्तपत्रांचे स्थानिक वार्ताहर या सर्वांच्या उत्साहामध्ये, नागरिकांच्या उत्साहात या ठिकाणी गायन झालेलं आहे. आणि सर्वात आनंदाची बाब म्हणजे आम्ही बरोबर 11 वाजता हे राष्ट्रगीत सुरू केलं आणि 11:01 आत म्हणजे 48 ते 52 सेकंदामध्ये राष्ट्रगीत आपलं झालं. राष्ट्रगीत गायन प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही स्वतः इथे येऊन केलेलं आहे. याचबरोबर हे गायन संपूर्ण शहरामध्ये 100 ठिकाणी महानगरपालिकेनं विविध ठिकाणी 100 अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपला एक अधिकारी बरोबर 11 वाजता ते राष्ट्रगीत सुरू होईल आणि 11:01 म्हणजे 52 सेकंदामध्ये ते संपेल अशा रीतीनं आम्ही नियोजन केलं आहे. आणि आज अशाच प्रकारे संपूर्ण शहरामध्ये म्हणजे अगदी खारघरपासून, काळुंद्रीपासून, नावडे, पनवेल, न्यू पनवेल, ओल्ड पनवेल, लिटल मॉल खारघरचा, या सगळ्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी, बाजी मंडई अशा विविध ठिकाणी आम्ही 100 ठिकाणी सामुदायिकरित्या हा राष्ट्रगीत गायनाचा कार्यक्रम पार पाडला. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त पनवेल शहर, पनवेल महानगरपालिका हद्द आणि पनवेल ग्रामीण भागामध्ये फार मोठ्या उत्सवाच्या वातावरणामध्ये दिनांक 13, 14 आणि 15 या 3 दिवशी हर घर तिरंगा मोहीम राबवली गेली. खरं तर कॉर्पोरेशन एरियामध्ये संपूर्ण जे काही घरं आहेत आणि शहरी भागातील 186,000 घरं आहेत, सर्व आस्थापनावरती, घरांवरती तिरंगा मोठ्या डौलाने फडकवण्यात आला. आपले जे आद्य क्रांतीगुरू वासुदेव बळवंत फडके आहेत त्यांचे स्मारक आहे. तसेच सरदार सरोवरांतर्गत 5 सरोवरं आपल्या तालुक्यामध्ये निवडण्यात आली होती. या ठिकाणी तिरंगा ध्वजाचं या ठिकाणी मोठ्या डौलाने दिनांक 13, 14 आणि 15 ऑगस्ट रोजी ध्वजारोहण करण्यात आलेलं आहे. त्याच अनुषंगाने आजचा जो कार्यक्रम आहे, आज 17 ऑगस्ट रोजी 11 वाजता संपूर्ण भारतभरात, महाराष्ट्र राज्यात आणि पनवेल शहर आणि ग्रामीण भागामध्ये एकसाथ राष्ट्रगीताचं गायन, समूह गायन करण्यात आलेलं आहे. यामध्ये सर्व सरकारी कार्यालय, निमसरकारी कार्यालय, खाजगी आस्थापना
आणि संपूर्ण ज्या काही सोसायट्या असतील यामध्ये नागरिकांनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात राष्ट्रगीताचे गायन केलेलं आहे. आज या ठिकाणी पनवेल शहराचे आयुक्त श्रीमत गणेश देशमुख सर यांच्या नेतृत्वाखाली ओरेन मॉल येथे सामूहिकरित्या राष्ट्रगीताचं गायन पूर्ण करण्यात आलेलं आहे.